माथेरानच्या डोंगराखालून दिल्लीचा बोगदा निघणार आहे, त्यामुळे मुंबईहून 12 तासांमध्ये राजधानी दिल्ली गाठता येणार आहे. जगातल्या सर्वात लांब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दिल्ली ते उरणच्या JNPT बंदराला जोडणाऱ्या 1350 किलोमीटरच्या मार्गाचं काम सुरू होत आहे आणि यासाठी माथेरानच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या डोंगर रांगांमधून 4.39 किलोमीटरचा 8 पदरी बोगदा लवकरच खोदला जाणार आहे. पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या बांधकामाचं कंत्राट हे नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं शुक्रवारी एरकॉन कंपनीला दिलेलं आहे आणि या बोगद्यांवर 1553 कोटींचा खर्च होणार आहे. त्यामुळे दिल्ली मुंबई रस्त्याचं अंतर हे 24 तासांवरून थेट 12 तासांवर येणार आहे. हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे 8 पदरी असणार आहे आणि त्यावर 1,00,000 कोटी खर्च करण्यात येणार आहे.